मिठाई पोचली म्हणजे मला लवकरच एमडी पद मिळणार असं दिसतंय. पिताजींच्या घरावर हल्ला तूच करायला लावला होतास की नाही? तूच लावलं होतेस की नाही? अलीकर इंडस्ट्रीच्या कामगारांमध्ये तुझी माणसं पेरलीस आणि ममताजींच्या घरावर हल्ला करायला लावलास की नाही? तूच घेतली होतीस ना सुपारी? अरे साहब आपको कोई मिलता नहीं है क्या हाथ साफ करने के लिए? मेरे को उठा के लाते हो हमेशा. पतनी आगे पण ममताजींवर तूच हल्ला करायला लावला होतास ना? ए सत्तार, सीसीटीव्ही फुटेज चेक केलंय मी. दगड फेक करणारी माणसं फॅक्टरीतली नव्हती, ती तुझीच माणसं होती. बोल. तुझ्या डोक्यावर ज्याचा हात आहे ना, तुझ्या त्या बापाचं नाव मला माहिती आहे. फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचं. सांग सांग लवकर, नाव सांग. कोणी दिली होती सुपारी? सांग. अरे साहब सुपारी देणं तो मेरा काम आहे. नाव सांग. मैं कुल्ला बोलता हूँ. ली थी मैंने सुपारी. मेरे ही बंदे थे. वो ममता को मारने वाला लड़का भी मेरा ही था, लेकिन सिर्फ ममता को डराने के लिए सुपारी लिया था, ताकि इधर से बाहर निकलू. नाव सांग ना. नाव सांग. अरे क्या करोगे आप? नाम जानते, आप कुछ कर भी नहीं सकते. काळजी तू करू नकोस, कळलं ना? त्याची काळजी करू नकोस. नाव सांग, नाहीतर हॉस्पिटल मध्ये बेड बुक करायला लावेन मी. सांग लवकर. कोर्टात नाव चेंज नाही करणार ना? त्याने काय फरक पडणार नाही. कितीही नावं बदललीस ना, तुझ्या त्या बाबाचा हातच कापून टाकणार आहे मी. कळलं ना? ये मुलक्याजी, हा माझा मुलगा विश्वजीत. ओके. नाईस टू मीट यू सर. ममता, ममता माना. एक्सक्यूज मी, काय झालं? नाही, तुम्हाला बघून माझा मला छोकरा आठवला. बसा ना. आपण कामाचं बोलून घेऊया का? ढोलकियाजी, आत्ता कंपनीची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे? नो नो प्रॉब्लेम. मी समजा पाहिला, टीव्हीवर पाहिला, सोशल मीडियावर पाहिला. साहेबांची परिस्थिती बघून मी थोडा हर्ट झालो. तुम्हाला मी सांगते, जेव्हा आम्ही बिझनेस स्टार्ट पण केला नव्हता, तेव्हा साहेब ब्रँड होते, ब्रँड. आणि आपल्या ह्या आयडॉलची अशी अवस्था झाली, वाईट वाटत. त्यांचा कोल्ड स्टोरेजचा बिझनेस आहे आणि त्यांची इच्छा आहे त्यांनी आपल्याला फायनान्स करावा अशी. सो नाईस ऑफ यू. ढोलकियाजी, जरा स्पष्टच बोलते. काय सध्या आमच्यापासून सगळेच लांब पळतायत, तरी देखील तुम्ही स्वतःहून मदतीचा हात पुढे करताय. एनी पर्टिक्युलर रिझन? मग अशी मी बोलला ना, माझा छोकरा तो पण असाच कन्वर्ट झालाय. तर मी तुमचा फिलिंग्स आहेत ना, ते मला कळते मला, म्हणून मी हेल्प करायला आलोय. पण मला एक गोष्ट समजते ना, की एखाद्या कंपनीचा माणूस, म्हणजे एखादा तृतीय पंथी, एखाद्या कंपनीचा एमडी झाला तर सगळे पळत का सुटते? ते समजा जाऊ द्या. मला सांगा तुम्हाला किती पैसे लागते, मी इन्व्हेस्ट करते. आम्हाला साधारण 100 शेअर ची रिक्वायरमेंट आहे. बस होऊन जाईल, काय वांदा नाही. नाही पण त्या बदल्यात तुम्हाला काय हवंय? तुम्ही काय देऊ शकते? काय आम्हाला जरा पुढे याच्यावर 10 मिनिटं चर्चा करावी लागेल. 10 मिनिटं द्या. चालेल ना, नो प्रॉब्लेम. तुम्ही विचार करा, टेक युअर ओन टाइम. हे भगवान, किती पण आवरा, पसारा वैसा का वैसा,
दिशा दिशा ये कप इधर कौन रखा? काय झालं? मला काय माहिती आता कोणी ठेवलाय? ये जगह है क्या कप रखने की? सुन ना, इधर सब लोग ममता के खिलाफ जा रहे हैं। एक आदमी अच्छा है जिसने बुके और ये मिठाई भेजी है। मैं क्या बोलती हूँ, तुझे तो पता है ना मेरे को मिठाई कितनी पसंद है, तो खाए क्या? माला नको है, तुला खावीशी वाटते तर खा ना। ये हुई ना बात, आना तू भी खा ना। नहीं नको, तू खा, मी किचन मधला आवडते सगळं। बढ़िया है नी? सॉरी मिस्टर डोलकिया, आम्ही चर्चा केली। काय आहे, भालेकर इंडस्ट्री माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, विशेष करून आबांसाठी। सो आम्ही चर्चा केली तर आम्ही तुम्हाला दोन ऑफर्स देऊ शकतो, तुम्हाला कुठली बेटर वाटते बघा। इधर आम्ही तुम्हाला 35% पार्टनरशिप देऊ शकतो, जे की आम्ही आधीच्या इन्व्हेस्टर्सना सुद्धा देऊ केली होती, और एल्स आम्ही तुमच्याकडनं लोन घेऊ शकतो। हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, पार्टनरशिप विषय बंद करूया। मी तुम्हाला हेल्प करायला आलोय। यात एक महत्त्वाचं काय, मला ऍश्युरिटी हवी। तुमचा बिझनेस चालला नाही चालला, काही प्रॉब्लेम झाला समजा, मला काहीतरी ऍश्युरिटी हवी की नाही? यशवंत साहेब, इंटरेस्टेड तुम्ही बोलाल तो 2%। करून टाको। तुम्हाला एक पेपर देते का, पेपर पेन? मी तुम्हाला एक रफ टर्म शीट करून टाकतो, म्हणजे काय व्यवहार उरकून टाकू, म्हणजे टाइमची खोटी नाही। हो चालेल ना।
तू भी इकडेच थांबा. औषधी भाजी सांगितलं ना, आत नाही येऊ शकत. मॅडम प्लीज. काही होणार नाहीये मावशीला, काही बस बस शांत बस. तुम्ही चेक करा, काही वाद नाही पटला तर फायनल. एक्सक्यूज मी, निशा बाळा मी जरा. हॅलो आई, आई अग, आई अग, चंदो मावशी. काय दिशा बोल, काय अग चंदोला काय झालंय, बोल लवकर. दिशा हे इकडे बस 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 इकडे. मावशी आई आई काही मी शनू मावशीला चक्कर आली आहे, मी तिला घेऊन हॉस्पिटलला आलो. काय मी तुला पत्ता पाठवतो, तू ये ना लवकर. मी येते, मी येते. काय रे काय झालं? शनूला चक्कर आली, तिला हॉस्पिटलाइज केलंय. मला जायला हवं ढोलकियाजी, सॉरी मला निघायला लागतंय. नाही नाही काही वांधा नाही, प्लीज चपाल. मावशी हे मावशीला काही होणार नाहीये, काही होणार नाही मावशीला. दिशा कुठे आहे? बरं मला सांग, शनू कशी आहे, काय झालं तिला, डॉक्टर काय म्हणाले, चक्कर कशामुळे आली? चक्कर का आली ते डॉक्टरांनी सांगितलं नाही. मग ते बोलले की बोल. काय बोलले ते? अरे काय बोलले, बोल लवकर, नको जीव घेऊस माझा, बोल. वाचायचे चान्सेस कमी बोलले. इथेच पडली होती मावशी. बाहेरच काय खाल्लं होतं का, किंवा बाहेरून कुणी आणून दिलं होतं खायला? नाही, सकाळी फक्त तिने
सर, ही मिठाई खाऊनच मावशीला त्रास झाला होता. सूरतमल मिठाई वाला कोणी दिली मिठाई? माहित नाही, सकाळी एक डिलिव्हरी बॉय येऊन देऊन गेला आणि तो बुके पण दिला सोबत. मीरा, मिठाई फॉरेन्सिकला पाठवून द्या आणि त्याच्यावर कोणाचे फिंगरप्रिंट्स असतील तर त्याचे रिपोर्ट्स लवकरात लवकर मागून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे या दुकानात जा आणि ऑर्डर कोणी दिली होती त्याची चौकशी करा. ओके सर. निशा, आय एम डॅम शुअर ही मिठाई ममताजींसाठी होती. काय? हो, काळजी करू नकोस. एक काम कर, हॉस्पिटलला जा आणि तिकडचे अपडेट मला देत राहा. जर कोणी भेटायला आलं तर मला फोन कर लगेच. ज्याने कोणी केलंय ना त्याला मी सोडणार नाही. काही नाही होणार तुला. मी आले ना लवकर बरी होशील बघ. त्या बोलाचा तुने शेवटपर्यंत माझी साथ देणार बोलली होतीस ना, मग का केलंस असं तू? आजवर प्रत्येक गोष्टीत माझी साथ दिलीस, प्रत्येक अडचणीत गंभीरपणे माझ्या मागे उभी राहिलीस, राहिलीस ना? मग काय वाटलं तुला अडचणी संपल्यात? आता कशी लढू मी जगाशी? खरं सांगते, तुझ्याशिवाय मी काहीच नाही करू शकणार. 20 वर्षापूर्वी जेव्हा मी घर सोडून आले ना तेव्हा कोणी दारात उभं करायला देखील तयार नव्हतं. त्यावेळेला तू होतीस ना माझ्या बरोबर. तू साथ दिलीस, सावली सारखी माझी पाठराखण केलीस. तूच सांग, तुझ्याशिवाय कशी जगू मी? चलो मी खरंच सांगते तुला, मी प्रत्येक गोष्ट स्वतःहून नाही म्हणत होते, तू मला भाग पाडली करायला. आणि केवळ तू म्हणालीस म्हणून मी या सगळ्यात पडले ना. बालकर इंडस्ट्री चालवायला घेतली कारण तू सांगितलंस मला म्हणून. माझ्या सगळ्या अपयशात तू माझी साथ दिली. आता थोडस यश कुठे वाटायला येत आहेस म्हटलं तर तू नाही कसं चालेल मला. मी यश संपादन करूच शकणार नाही तुझ्याशिवाय. तू उठ, तू उठ. आपल्याला खूप काम करायचं आहे, अजूनही खूप अडचणी आहेत, त्या संपलेलं नाही. तू उठ चन्नो, उठ. निशा आली नाही ते. निशाचं लग्न करायचंय माहितीये ना, आपल्यावर जबाबदारी आहे. तुझी मुलगी आहे ना, ती म्हणतेस ना तिला मुलगी. मग तिचं लग्न लावून द्यायचंय, सुवर्णाला शिकवण मोठं करायचंय, खोड करणार सगळं. मी नाही करणार एकटी. उठ ना, उठ ना चन्नो, उठ ना. रंग तू सांग ना तिला. निशा तू तू सांग उठायला येईल, आत्ताच्या आत्ता उठायला सांग. सुवर्ण तू मावशीला सांग, आत्ता उठ, माझ्याशी बोल, सांग तिला. चन्नू आत्ता प्लीज उठ ना. आत्ता प्लीज, आत्ता प्लीज.
रंग चंदन हाथ लोला होता डॉक्टर आता मावशी ने हाथ आलो आमच्या बाहेर वाचायला चला तुम्ही बाहेर वा बाहेर वा बस शनू म्हणजे ती ऐकते तिला कळते सगळं शनू मी आहे तू काळजी करतो का शनू